वाढीव वीजदेयक दुरुस्त करून देण्याबरोबरच वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची वीज ग्राहकांची चिंता किमान 3 महिने दूर झाली आहे। यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची शिष्टाई कामी आली आहे। यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्याबरोबर बुधवारी भिंगारी येथील कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून बैठक झाली। यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, विद्युत कंपनीचे विभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी, जयदीप नानोटे, आर जे पाटील, मिलिंद सूर्यतर, भाजपचे युवा नेते अमर उपाध्याय उपस्थित होते। कोरोना विषाणू संसर्ग व लॉकडाऊन परिस्थितीत वीज वितरण कंपनीकडून ज्यादा रकमेची देयके ग्राहकांना प्राप्त झाली आहेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अशातच वीज देयकांसंदर्भात विविध समस्या समोर आल्या आहेत। त्यांचा उहापोह करत वीज देयके न भरलेल्या ग्राहकांचा कोरोनाच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, सरासरीनुसार दिलेल्या बिलांची दुरुस्ती करावी, ऑनलाईन बिल भरून सुद्धा बिल आले आहेत ती दुरुस्त करावीत, बिल भरण्यासाठी किमान 3 महिन्यांची मुभा मिळावी, वीज रीडिंगचा विचार स्लॅब बेनिफिटने करावा, महिनानिहाय बिल द्या आदी मागणी त्यांनी यावेळी करत ग्राहकांचा विचार करावा असे सभागृह नेते परेश ठाकूर, प्रवीण पाटील, अमर उपाध्याय यांनी आवर्जून अधोरेखित केले। यावेळी झालेल्या चर्चेनुसार ज्यादा वीज बिल दुरुस्ती करून देणार असल्याचे मान्य करून बिल भरणा केला नसला तरी वीज पुरवठा खंडित करणार नाही, तसेच 3 पार्टमध्ये भरण्याची अर्थात 3 महिन्यांचा कालावधी म्हणजेच 30 सप्टेंबर पर्यंत वीज देयक भरण्याची मुभा देण्यात येईल, तसेच स्लॅब बेनिफिटने देणार असल्याचे आश्वासनही कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी दिलं आहे। त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना यश आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या इथे राठोड साहेबांच्या कडे म्हणजे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर MSEB यांच्याकडे झालेल्या मीटिंगमध्ये खारघरमध्ये जे विषय आहेत ते विषय हे पूर्ण पनवेलमध्ये सगळीकडेच आहेत की बिलं ही जास्त आलेली आहेत कारण ती ॲव्हरेजमध्ये घेण्यात आलेली होती आणि त्याच्याचबरोबर या इथे इतर गैरसोयीसुद्धा आहेत। म्हणूनच माननीय प्रवीण पाटील आपले स्टँडिंग चेअरमन पनवेल महानगरपालिका आणि माननीय अमर उपाध्याय यांनी केलेल्या मागणीनुसार आज येथे राठोड साहेबांकडे मीटिंग घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये हे मुद्दे समोर आलेले होते आणि त्या मुद्द्यावरती चर्चा करून मग आम्ही केलेल्या मागणीनुसार त्यांनी इथे मान्य केलेलं आहे की आता ही जी बिलं आलेली आहेत त्याच्यासाठी ते 3 महिन्याचा कालावधी देत आहेत। 3 महिन्यामध्ये हे 3 हप्त्यांमध्ये हे पैसे ते भरू शकतात आणि त्याच्याचबरोबर ही जी सध्या जी कोरोनाच्यामुळे जी परिस्थिती ओढवलेली आहे त्या याच्यामध्ये मग सध्या आम्ही त्यांना विचार करायला सांगितला की बाबा कृपया जे काही बिलं आलेली आहेत ती चुकीची असतील किंवा काशीही आलेली असतील पण त्याच्यामुळे आज आधीच सांगता आर्थिक संकट सर्वसामान्यावरती आलेलं आहे ते त्याच्यामध्ये अजून सांगता त्याला काही लुटण्याचं काम न करता दिलासा देणं आवश्यक आहे आणि यासाठीच पुढील सप्टेंबर 30 पर्यंत कोणाचीही लाईट हे बिल भरलेलं नाही आहे म्हणून डिस्कनेक्ट करू नका आणि लेट पेमेंटसुद्धा लावू नका अशी आम्ही इथं मागणी केली आणि ती इथं त्यांनी मान्य केलेली आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।